एवढंच माझ्या ठिकाणी सांगणं आहे. खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर माणसाच्या तीन अवस्था आहेत, त्या तीन अवस्थांमधून माणूस जात असतो. मी थोडस वेळ घेणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण थोडस अर्धवट माहिती देणं योग्य वाटत. तीन अवस्था आहेत, एक बाल्यावस्था, दुसरं तारुण्य अवस्था आणि तिसरं वृद्धापकाळ. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाल्यावस्था ही अशी असते की विचार त्या माणसाला विचार नसतो मात्र कृती करता येते. वृद्धापकाळामध्ये विचार करता येतो मात्र कृती करता येत नाही. आणि तारुण्य अवस्था अशी असते की विचारही करता येतो आणि कृतीही करता येते. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर एक छान छोटं बाळ आहे, त्या बाळाला जवळ आपण बोलवलं आणि बाळाला त्या हातात दगड दिलं आणि त्याला बोललं अरे मार दगड फेकून. त्याला माहित नाही पडणार की तुम्हाला दगड लागणार आहे, काय पुढे नुकसान होणार आहे, काहीच त्याला कळणार नाही. कारण त्याला विचार माहित नाही, त्याला विचार करता येत नाही, त्याला फक्त कृती करता येते. लक्षात घ्या, वृद्धापकाळ असा असतो त्या आजोबाला 70-80 वर्षाच्या आजोबा सांगितलं की आजोबा हे दगड घ्या फेकून मारा. आजोबांना माहिती पडतं की समोरच्याला लागणार आहे परंतु कृती करता येत नाही. कंबर दुखलेली असते, हाडं खेकली झाली असतात, त्यामुळे त्याला ते मारता येणार नाही. पण तारुण्यावस्था अशी आहे की कृतीही करता येते आणि तुम्हाला विचारही करता येतो. आणि म्हणून मी हे उदाहरण का सांगतो की आमच्या युवक, आमची युवती, आमचे जे समाज बांधव आहेत, जे हे तुम्ही करवाल, ज्या ज्या गोष्टी तुम्ही आत्मसात कराल, ज्याची ध्येय तुम्ही निश्चित कराल, त्या त्या गोष्टीकडे वळण्याची ताकद या तारुण्यावस्थेमध्ये आहे. आणि म्हणून या तारुण्यावस्थेचं सोनं करा बंधून, सोनं करा. लक्षात घ्या, ही काळाची खूप गरज आहे. आज अनेक लोक ही चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत म्हणून आज ही व्यासपीठावरती आहेत, नाहीतर मग ती तुमच्यासारखी खाली पण असती. लक्षात घ्या, त्यांनी काहीतरी पावसाळे केले, काहीतरी घाम गाळले, काहीतरी हे केले म्हणून त्यांना आपण सन्मान दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून समाजासाठी, समाजाच्या प्रश्नांसाठी, संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारांसाठी आम्ही जागृत होणं ही काळाची गरज आहे. पण लोकांना काय वाटतं, अरे आंदोलनं आहेत, काही मोर्चे आहेत, तिकडे आमच्या अंगावरती केसेस बिसेस झाल्या तर काही नाही होत. संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला तुम्हाला हक्क अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला घरी बसायचं नाही, तुमच्या समाजासाठी, तुमच्या भावी पिढीसाठी तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. आणि आपण उतरलेलो आहोत केवळ तुमचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हवा आहे. आणि म्हणून तुमचे युवक आहेत, हे युवक समाजाचं काम करतायत, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन करा. हे समाज बांधव आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, समाजासाठी काम करतायत, त्यांना प्रोत्साहन करा, त्यांना मागे खेचू नका, त्यांना बळ द्या. ही गरज आता खऱ्या अर्थानं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मला एक या ठिकाणी सांगावं असं वाटतं, एक विधान करावं असं वाटतं, चळवळीमध्ये काम करायला घाबरणारी माणसं, लक्षात घ्या जरा, मी काय ऐकतो तिकडे, मी काय बोलतोय तिकडे लक्ष द्या. समाज चळवळीमध्ये काम करायला घाबरणारी माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. समाज चळवळीमध्ये काम करायला घाबरणारी माणसं ही जिवंतपणीच मेलेली असतात, मात्र समाज चळवळीमध्ये सातत्याने काम करणारी माणसं ही मेल्यानंतरही जिवंत राहतात, मेल्यानंतरही जिवंत राहतात. आज आपण मगाशी सगळ्या महापुरुषांचं या ठिकाणी नावं घेतली. का घेतली नावं? असे आपल्या मध्ये कोणी नाही, पण त्यांचे विचार आपल्यापर्यंत जिवंत आहेत. लक्षात घ्या, त्यांचे विचार आपल्यापर्यंत जिवंत आहेत. आणि म्हणून सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिला पुरुषांनी, महिलांनी आमच्या या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की यांच्यामुळे तुम्हाला आज हे व्यासपीठ मिळतंय, यांच्यामुळे तुम्हाला आज बोलायला मिळतंय, यांच्यामुळे तुम्हाला आज या ठिकाणी सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम बसलेले आहेत, हे पद तुम्हाला उपभोगायला मिळतंय. त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या महामानवांचं चरित्र, या महामानवांचे विचार आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवले पाहिजे आणि कामकाज केलं पाहिजे. हे तितकंच महत्वाचं आहे. मुलांना स्वतःच्या पायावरती आपण उभं करायला शिकवा. लक्षात घ्या, त्यांना आयता पैसा देऊ नका, त्यांना संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करून आम्ही दिली पाहिजे. एक उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरचं. वयाच्या 8व्या वर्षी बाळ शिवबा घोडेस्वारीची तालीम करत होते आणि घोडेस्वारीची तालीम करत असताना माझं बोलणं लक्षात येते ना, मी मराठीच बोलतोय, समजतंय ना सगळ्यांना? फास्ट बोलतोय का काही? बरोबर बोलतोय ना? घोडेस्वारीची तालीम करत असताना अचानक घोड्यासमोर एक दगड येतो आणि दगडावरून बाळ शुभा खाली पडतात. प्रसंग वयाच्या 8व्या वर्षी. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचा विषय आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून बोलतोय. थोडस वेळ जाईल पण जे काय आहे ते तुमच्या फायद्याचं आहे. आणि त्या ठिकाणी घोड्यावरून खाली पडलेले असताना त्यांचं अंग खरचटतं, भळभळ रक्त वाहू लागतं,
आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागतं, जवळ असणारे मावळे त्यांना वरती उचलायला जातात, त्यावेळी माँसाहेब जिजाऊंचा आदेश येतो, थांबा माँसाहेब, बाळ शिवबांना कोणी हात लावायचं कारण नाही. माँसाहेबांचा आदेश येतात, सगळे मावळे बाजूला होतात, बाळ शिवबा कसे तरी स्वतःला सावरून उभे राहतात आणि उभे राहण्याच्या नंतर माँसाहेब जिजाऊं जवळ जातात आणि माँसाहेब जिजाऊंना म्हणतात की माँसाहेब आम्ही घोड्यावरून खाली पडलो याचंही आम्हाला वाईट वाटत नाही, आम्हाला आमचे मावळ्यावरती उचलायला आले नाहीत याचंही आम्हाला वाईट वाटत नाही, परंतु तुम्ही आमच्या माँसाहेब आहात, तुम्ही आमच्यावर संस्कार दिलेत, आम्हाला मोठं केलं, आम्हाला संस्कारित घडवलं, आम्हाला तळहाताच्या पोळ्याप्रमाणे जपलं आणि आज तुमचा पोटचा गोळा जमिनीवरती पडतोय, त्याच्या अंगामधून भळाभळा रक्त वाहतंय, अस्वस्थ वाटतंय, तुम्ही आमच्या माँसाहेब असून आम्हाला वरती उचलायला का बरं आला नाही? माँसाहेब म्हणजे बाळ शिवबाने माँसाहेब जिजाऊंना केलेला प्रश्न. त्यावर माँसाहेब जिजाऊ म्हणतात, माँसाहेब जिजाऊ काय म्हणतात लक्षात, माँसाहेब जिजाऊ म्हणतात, अरे बाळा, जी व्यक्ती खाली पडल्याच्या नंतर वरती उठण्यासाठी जर का दुसऱ्या व्यक्तीचा कोणा आधार घेत असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वतःच्या पायावर कधीच उभी राहू शकत नाही. मी हे उदाहरण का देतो, आपल्या छोट्या छोट्या मुलांना, आपल्या छोट्या छोट्या मुलींना दोन हात संकट असे करायची ताकद आपण निर्माण दिली पाहिजे, भविष्यात आपल्या मुलींकडे आपल्या मुलांकडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही, ही आतापासून ट्रेनिंग द्यायला आम्ही सुरुवात केली पाहिजे. आम्ही काय करतो, आमचं छोटं बाळ आहे रडायला लागल्याचे लगेच त्याला कडेवरती घेतो, अरे ताकद कधी येणार, त्यांच्यामध्ये प्रेरणा कधी मिळणार. एक उदाहरण देतो, मला आता महाराजांमध्ये बोलायला गेलं, महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे खरंच. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत परंतु वेळ फार कमी आहे, पण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला आता बोलणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपल्या मुलांना संस्कार आम्ही घडवलं पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी ज्या पद्धतीने बाळ शिवबांना घडवलं त्याच पद्धतीने आम्ही आमच्या मुलांना, आम्ही म्हणत आपण बोलू शकत नाही की आमच्या घरामध्ये शिवबा जन्माला येतील, पण निश्चित त्यांचे विचार त्यांचे मावळे आम्ही जन्माला घालू शकतो. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत काय सांगण्यात आला, फार महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या, खूप महत्वाचा विषय आहे. 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, लक्षात घ्या, शाहिस्तेखानची बोटे छाटली, अफजल खानचा पुतळा बाहेर काढला आणि सुरत लुटली. सुरत लुटली नाही साहेब, सुरतीवरती छापा टाकून तेथील बादशाला त्याने बेसुरत केलं होतं, परंतु काही इतिहासकारांनी आम्हाला काय सांगितलं की तुमचे छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू आहेत. मला सांगा, एवढ्या लढाई झाल्या, एवढ्या किल्ले जिंकले, सगळ्या काही गोष्टी झाल्या, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान ही शिकवण आम्हाला दिली, जर लढाईमध्ये जर कुराण सापडलं, लहान मुलं सापडली, स्त्रिया सापडल्या, त्यांचा सन्मान करणारे आमच्या या देशाचे जाणते राजे लुटारू होऊ शकतात का? अजिबात नाही. आणि म्हणून आज चुकीचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. आमचे उच्च शिक्षित युवक युवती आहेत, समाजामध्ये खऱ्या इतिहासाची मांडणी करणं, ते लोकांना समजावून सांगणं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून म्हणतो की विविध चित्रपटांच्या गाण्यांवरती बेधून नाचणारे आमचे पोरं ज्या दिवशी खऱ्या इतिहासाने झपाटली जातील ना, त्या दिवशी साऱ्या जगाला आपल्या तालावर नाचवल्याशिवाय राहणार नाही. अनेक शिवजयंत्या या नाचून साजऱ्या केल्या जातात, अनेक शिवजयंत्या या नाचून साजऱ्या केल्या जातात, आपण वाचून साजऱ्या केल्या पाहिजे. ही नाचणारी मुलं ज्यावेळेस वाचणारी होतील ना, त्यावेळेस जगात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. हल्ली आमच्या सगळ्या घरामध्ये आपण पाहिलं तर छोट्या छोट्या मुलांकडे मोबाईल शिवाय काही पर्याय नाही. पूर्वी शाळेमध्ये मोबाईल घ्यायला बंद नाही, आता शाळाच त्या मोबाईलवरती चालते, बरोबर ना? छोटी छोटी मुलं सगळी मोबाईलवरती, जेवण फार जेवणासहित झोपण्यापर्यंत मोबाईल 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 सगळ्यांकडे. चांगली गोष्ट आहे, तंत्रांच्या युगामध्ये पण वावरते, पण लहान मुलांना मोबाईल देत्या वेळी थोडस काळजीपूर्वक आपण केलं पाहिजे. आमच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल, टीव्ही रिमोट, व्हिडिओ गेम देण्यापेक्षा त्यांच्या हातामध्ये महापुरुषांची आणि शिवचरित्र देणाऱ्या आई वडिलांची या महाराष्ट्राला, या समाजाला नितांत आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. आणि तरच आमच्या समाजामध्ये भावी अधिकारी वर्ग निर्माण होतील, समाजसेवक निर्माण होतील. आमच्या मुलांना आम्ही म्हटलं, का रे बाबा तू MPSC, UPSC, IAS, IPS कलेक्टर होशील का? आमची मुलं म्हणतात, आमचं काम आहे का ते?
मग हे काय नुसतं गुळाशी लागायला ठेवलंय का काय, किंवा नुसतं काम दहावी बारावी झालं का नुसती नोकरी करायचं, भविष्यात काहीच नाहीये. आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या कमिटीला, आमचे पड्या साहेब असतील किंवा आमचे नाते निकम साहेब आहेत, बरीचशी मंडळी आहे, यांना मी विनंती करेन. आपल्या गावाचे सरपंच हरावडे साहेब आहेत, पोलीस पाटील साहेब आहेत, यांना विनंती करेन की अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एमपीएससी यूपीएससी वरती मार्गदर्शन करणारी शिबिर आपल्या आपण गावामध्ये घेतली पाहिजे. भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये आयएलएस आयपीएस कनेक्टर हा अधिकारी वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. स्पर्धा परीक्षांकडे आमची मुलं वळत नाही. कोकणाचा दहावी बारावीचा रिझल्ट पाहिला तर गेल्या 5-6 वर्षाचा रिझल्ट पहा, 100% रिझल्ट असतो. पण आमची मुलं भविष्यात जातात कुठे, कधी कोणी संशोधन केलंय का? गावाच्या ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, जेवढी शासकीय प्रशासकीय कार्यालय आहेत, जेवढी सगळ्या गोष्टी आहेत शासकीय शासनाच्या, त्या ठिकाणी माणसं कोणती बसलेली आहेत, कधी तुम्ही आत्मचिंतन केलंय का? मग आम्ही कोकणामध्ये 60%, 65%, 70% म्हणतो. आणि अशा अवस्थेमध्ये आमची माणसं, आमची जर त्या मोठ्याच्या ठिकाणी त्या खर्चीवरती जर खुर्चीवरती जर बसलेली नसतील, तर आम्ही नेतृत्व करतोय कोणाचं, आम्ही प्रबोधन करतोय कोणासाठी, ह्या गोष्टी आम्ही थोडस डोक्यामध्ये घेणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, आम्ही संघटित झालो, मात्र आम्ही संघर्ष केलेला नाही. आम्ही आमच्या न्याय हक्क अधिकारांसाठी, आम्हाला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत, त्यांच्यासाठी आम्ही अजिबात संघर्ष केलेला नाही. म्हणून आम्ही कितपत पडलोय, म्हणून आम्ही मागे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लाज ही गरिबीची बालगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की लाज ही गरिबीची बालगा, सॉरी, लाज ही गरिबाची बाळगू नका, लाज ही तुमच्यामधल्या दुर्गुणांची लाज बाळगा. गरीब सगळेच असतात, पण आपल्यामधले जे दुर्गुण असतात त्या दुर्गुणांची लाज आम्ही बाळगली पाहिजे, हे लक्षात घ्या. एक धुळे जिल्ह्यामध्ये एक उदाहरण देते. धुळे जिल्ह्यामध्ये आहे, आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागामध्ये एक जोडपर हात असतं, आणि जोडपर हात असताना ती नवरा बायको असतात, ते काय करतात, दारू काढायचं, नवऱ्याने दारू काढायची आणि बायकोने विकायची. आता बऱ्याच लोकांना विषय असेल तर मला या ठिकाणी आल्याच्या नंतर एक खूप समाधान वाटलं की या ठिकाणी बरीचशी लोक निर्व्यसनी आहेत. एकदा टाळे वाजवू आपण आपल्या गावासाठी, असं 100% निर्व्यसनी गाव आपलं राहावं, हेच मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थनेत असतो. धुळे जिल्ह्यामध्ये सांगोडा त्याच्या पुढे एक गाव आहे, त्या गावामध्ये आदिवासी भागातले लोक राहतात, भिल्ल समाजात. नवऱ्याने दारू पाळायची, बायकोने विकायची. आणि एक दिवस काय होतं, अंधाऱ्या रात्रीमध्ये चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दारू पाडल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या माणसाचं, दारू पाडणाऱ्या त्या भिल्ल समाजातल्या माणसाचा मृत्यू होतो. आता जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची पत्नी असते ती गर्भवती असते, लक्षात घ्या. आणि गर्भवती असल्याच्या नंतर इथला समाज म्हणतो, अरे बाबा, त्या पोराचा बाप गेलेला आहे, तो आता गर्भवत कर, त्या पोराला आता वाढवू नको, कोण बघणार त्याचं खाण्यापिण्याचं. अशी एक त्या आदिवासी लोक कशी राहतात माहितीये ना, एक बोलतात ना, 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, आणि अशा अवस्थेमध्ये पोराला जन्म देऊन तू काय करणार आहेस. त्या मातेने म्हटलं, त्या मातेने विचार केला आणि म्हटलं की हे पोरग माझं आहे, मी वाढवेन, त्याला मोठं करेन. आणि अशा अवस्थेमध्ये काही ठिकाणी काही वेळानंतर त्या पोराचं जन्म होतं. त्या महिलेने तसाच आपला संसार चालू ठेवलेला असतो, दारू काढायची, दारू विकायची. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय होतं, ते मुलगा हळूहळू मोठं होत राहतं. एक 3-4 वर्षाचं मुलगं होतं, शाळेमध्ये जातं, परिस्थिती बदललेली असते थोडी थोडी. आणि त्या ठिकाणी अशाच संध्याकाळच्या टायमाला एक गिऱ्हाईक येतो, बरेचसे गिऱ्हाईक संध्याकाळचेच जातात. अशाच संध्याकाळच्या टायमाला एक गिऱ्हाईक जातं आणि म्हणतं त्या मुलाच्या हातामध्ये, म्हणजे दारू घेतं आणि त्या मुलाच्या हातामध्ये 5 रुपये टिकवतो आणि म्हणतात, रे बाळा, जा रे जरा फुटाने घेऊन ये बाजूच्या दुकानात. काय म्हणतो, हे 5 रुपये घेणे, जा रे जरा फुटाने घेऊन ये. तो मुलगा म्हणतो, मी नाही जाणार, मला अभ्यास आहे. त्या माणसाला, त्या गिऱ्हाईकाला राग येतो, असे एक कानाखाली मारतो त्याच्या आणि म्हणतो, काय रे तू, दारू पाणी पूर्ग, तू काय शिकून मोठा कलेक्टर होणार आहेस काय? त्या मातेला बघा, आपल्या आईला ना प्रत्येक मुलं कॅरे असतात, तो कसंही असतो मुलगा, ते पार काळजाला लावून घेणारी आपली ती माता असते, लक्षात घ्या. आणि मग अशा अवस्थेमध्ये ती धावत तिथे जाते आणि त्या म्हणते, दादा, माझ्या पोराला हात लावायचं कारण नाही, त्याने माझी परिस्थिती जाणलेली आहे, आम्ही 18 विश्व दारिद्र्यामध्ये वाढलोय, त्याने माझी परिस्थिती जाणली आहे, तो निश्चितच
काहीतरी मोठा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. कालांतराने त्या ठिकाणी अनेक दिवस जातात, वर्ष जातात, 5 वर्ष जातात, 10 वर्ष जातात, 15 वर्ष जातात, 25 वर्ष जातात. आणि त्या ठिकाणी एक पोरग आलिशान गाडी घेऊन, म्हणजे त्याचं शिक्षण पण असं वाढत जातं, पुढे जातो तो आणि त्या ठिकाणी गावामध्ये गाडी जाते. आलिशान गाडीमध्ये सुटापुटातला माणूस खाली उतरतो आणि आपल्या आईकडे जातो आणि त्या ठिकाणी त्याचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र भारुडे. मोबाईलमध्ये तुमचं असेल तर आता सर्च करा, मला वाटतं नेटवर्क नाहीये, पण नाव ठेवून द्या, नाव ऐकून लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र भारुडे यांची कहाणी ऐका. भिल्ल समाजामधला आदिवासी भागामधला 18 विश्व दारिद्र असणारा माणूस कलेक्टर होऊ शकतो. तुम्ही आम्ही तर दारिद्र्य मध्ये नाही ना, आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने नवीन नवीन साड्या, नवीन नवीन कपडे, नवीन नवीन सगळ्या काही गोष्टी आहेत. शाळा बदलते, खूप प्रशस्त अशी शाळा सरपंच साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणा, खूप सुंदर असं चाललेलं गाव आहे. म्हणून मुलांना शिक्षण द्या. आणि ज्यावेळेस डॉक्टर राजेंद्र भारुडे यांची मुलाखत तिथल्या पत्रकारांनी घेतली त्यावेळी तिथं काय सांगितलं की साहेब सर तुम्ही 18 विश्व दारिद्र्य असताना कसं काय तुम्ही हे कलेक्टर होऊ शकलात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय होता, आदर्श होता आणि म्हणून मी आज कलेक्टर होऊ शकलो. लक्षात घ्या, आम्हाला आमच्या मुलांना जर शिकवायचं असेल ना तर महापुरुष शिकवा, महापुरुषांचे विचार शिकवा. तुमच्या पिढीचं, तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढीचं जर उद्धार नाही झाला ना तर मी माझं स्वतःचं नाव चेंज करेल. 5 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये आलेला हा माणूस तुमच्या समोर उभा आहे. मी आज गावाच्या गावापासून, वाडीपासून, समाजापासून, विभागापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, महाराष्ट्राच्या लेवलला विविध 12 संघटनेवरती प्रमुख पदांवरती काम करतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. अनेक ठिकाणी मला गौरव केलेला आहे. समाज म्हणजे लोक म्हणतात समाजाने आम्हाला काय दिलं, कधीतरी चुकून माझ्या घरामध्ये या साहेब, मी मोठेपणा सांगत नाही, माझ्या घरामध्ये तुम्हाला सोनं दिसणार नाही, नाणं दिसणार नाही, पैसे दिसणार नाही, काहीच दिसणार नाही, पण सन्मान चिन्ह, पुरस्कार आणि सर्टिफिकेट एवढे दिसतील की अख्खं घर भरलेलं. आणि हीच माझी श्रीमंती आहे, हीच आपण कमावलेली श्रीमंती आहे, हाच तुमचा आशीर्वाद आहे. धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेण्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी एक देतो, एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपाचा एक मुलगा काम करत असतो आणि अचानक त्याच्यावरती काय होतं, ते पेट्रोल पंपातून खाली ते गाडीतून पेट्रोल भरत असताना ते पेट्रोल खाली जमिनीवरती पडतो आणि साहेब त्याला बोलावून देतो, त्याच्या कान्याखाली मारतो, उद्यापासून कामावर यायचं नाही, माझं पेट्रोलचं तू नुकसान केलेस. तो बिचारा मुलगा गयावया करतो आणि बोलतो, रागाच्या भरात बोलतो, मी येणार तर नाहीच, पण ज्या दिवशी येईन त्या दिवशी मी तुझ्यापेक्षा मोठा होऊन येईन. 10-15 वर्षाने त्या ठिकाणी आलिशान गाडी जाते पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोलमध्ये सोडा बुडातला माणूस त्या ठिकाणी जातो आणि त्या कॅबिन मध्ये जातो, नॉक करतो, साहेब येऊ का आतमध्ये. तो बोलतो कोण रे तू. तो बोलतो तोच तो साहेब, तुम्ही मला थोडस पेट्रोल खाली पडलं म्हणून माझ्या कानाखाली मारलं, मला तुम्ही कामावरून काढून टाकलं, हाकलून लावलं, तोच तो मुलगा. आणि त्यांचं नाव धीरूभाई अंबानी. त्या जगातलं श्रीमंत व्यक्ती, जगातलं श्रीमंत व्यक्ती. लक्षात घ्या, सहज काही मिळत नाही, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, प्रचंड घाम गाळल्याशिवाय यश या जगामध्ये कुठेच नाही. साहेब अभ्यास करा, मुलांना मी तेच सांगतोय की आपण अभ्यास करा, आपल्या आई वडिलांचे स्वप्न आहे हे साकार करण्याचं काम बंधूंनो केवळ तुमचं. लक्षात घ्या, एक समाजाचे आमचे प्रश्न आहेत, समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत, हे खिचत पडलेले आहेत आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी बंधूंना तुमची गरज आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वरती जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या समाजाला किती आर्थिक तरतूद दिली जाते. शाबा पेशा समिती अहवाल आहे, स्वामीनाथन आयोग अहवाल आहे, मंडळ आयोग आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक आपल्या समाजाचं भलं होईल अशा शिफारशी सादर केलेल्या आहेत. अहो त्या शिफारशी त्या शासनाच्या दरबारात धूळखात पडलेल्या आहेत, कधी कोणाला माहित नाही, कारण संसदेमध्ये भांडणारा माणूस माझ्या समाजाचा नाही साहेब. म्हणूनच ती अशा अवस्था झालेली आहे. कोकणातल्या माझ्या कुळ कायदा आहे, कुणबी कुळांचा प्रश्न आहे, कितपत पडलाय. आम्ही अनेक वर्ष जमिनीत असतोय, कायद्याप्रमाणे त्या जमिनी आमच्या झाल्या पाहिजेत असा कायदा सांगतोय, परंतु तेही
कागदावरती तयार मगाशी आमच्या कृषी अधिकारी मॅडमने आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधलेला आहे. खरी गरज आहे या गोष्टींची लक्षात घ्या. शिष्यवृत्ती आहे, शिष्यवृत्ती कमी करण्यात आलेली आहे आणि म्हणून बंधनो या सगळ्या गोष्टी मान्य करणं, तेवढा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करणं हे तुमचं काम आहे. नुसतं ऐकायचं काम करू नका, ऐकायचं काम करू नका. सावित्रीबाई फुले, जिजाऊ, मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श घेऊन कामाला लगा. निश्चित तुम्ही समाजासाठी दिशादायक किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकाल. आणि जी माणुसकी आहे, बरोबर, एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो, लक्षात घ्या. मी देवाला पाहिलं नाही साहेब, देव बोलताना पण मी पाहिलं नाही, देव खाताना मी पाहिलं नाही, कुठेच काही पाहिलं नाही. ठीक आहे, देवाची मूर्ती आपण पाहतो, देवाला नमस्कार करतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण देव प्रत्यक्षात कसं आहे हे मी जवळ त्याच्यावर संवाद साधला नाही. तुम्ही जर साधला असेल तर तुम्हाला माहिती असेल काय. अशीच एक पंढरपूरची यात्रा असते, बघा लक्ष द्या, त्याच्यातून एक महत्वाची तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पंढरपूरची यात्रा असते आणि त्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये एखाद्या गावातले शेतकरी सगळे लोक जातात. कुठे? पंढरपूर यात्रेला जातात. त्या गावातले सगळे शेतकरी एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर सगळे पंढरपूर यात्रेला जातात. संध्याकाळ होत असते आणि एक गावातला शेतकरी असतो, त्याला खूप उशीर होतं, बिचाराला काम काहीतरी करायचं असतं आणि ते काम करता करता त्याला काय होतं, उशीर होतं. सगळ्या गावातले शेतकरी त्या पंढरपूर यात्रेला जातात, सगळे सुटाबुटत असतात, सगळे सफेद टोपी सफेद कपडे घालून ताळ मुदुंग घेऊन गाणं गात पुढे विठ्ठलाचे राम भक्ती करत तिकडे पुढे जात असतात. आणि हा माणूस आहे, हा शेतकरी आहे, हा वारकरी आहे, या बिचाऱ्याला लेट होतं आणि म्हणून तो काय करतो, उशिरा जातो. पुढे जे लोक गेलेले असतात त्यांना एका चिखलामध्ये गाढव पडलेलं असतात, एका चिखलामध्ये गाढव पडलेलं असतात. आता सगळे लोक वारकरी संप्रदायातली लोक सगळे काय करतात, सगळे स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि या चिखलात पण उतरणार आता असं अवस्था झालेली असते साहेब, लक्षात घ्या. आणि मग काय करायचं, कोणीच उतरायला तयार नाही. तसेच त्या गाढवाला त्या चिखलामध्ये सोडतात आणि तसेच ते पुढे निघून जातात. बिचारा हा मागून जो वारकरी येतो त्याला खूप उशीर झालेला असतो, तो त्या त्या ठिकाणी त्याला त्या रस्त्यामध्ये गाढव दिसतो आणि विचार करतो, अरे या गाढवाला जर आज आपण बाहेर काढलं नाही बिचारा मरून जाईल. मग त्या अशा अवस्थेमध्ये तो काय करतो, अशा अवस्थेमध्ये तो स्वतः त्या चिखलामध्ये उतरतो, त्या गाढवाला बाहेर काढतो आणि काय करतो, बाहेर काढल्याच्या नंतर अंग बिंग पूर्ण त्याचं खराब झाले, कपडे खराब झालेले असतात. आता काय पंढरपूर यात्रेला आपण जायचं नाही, आता ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि आता उशीर करून आम्ही काय करू, आणि एकटं कसं जाऊ, अंधार पडलेला आहे, आपल्या हातामध्ये उजळ सुद्धा नाहीये, मग काय अशी अवस्था असेल. आणि म्हणून असे कपडे झटकायला तो खाली वाकला, गाडव मागे पडलेलं असतं, अशा वेळेला त्या ठिकाणी सोनेरी प्रकाश त्याच्यावरती पडतो, त्या वारकऱ्यावरती, आणि साक्षात प्रकाश कसला आहे म्हणून तो वारकरी पाठी बघून बघतो, वळून बघतो, तर साक्षात त्या ठिकाणी गाढव नसून विठ्ठल रखुमाई त्या ठिकाणी असतो. विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि परमेश्वर साहेब याच्यामध्येच आहे, तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या नेतृत्वावरती आणि तुमच्या माणुसकीमध्ये परमेश्वर आहे, तुमच्या कर्तृत्वात परमेश्वर आहे, लक्षात घ्या. जायची गरज होती का त्या वारकऱ्याला तिकडे? अजिबात नाही, परमेश्वर त्याला तिथेच भेटला ना साहेब. परमेश्वर परीक्षा घेत होता की ही लोक फक्त वारकरी माझ्या दर्शनाला येत आहे की मुख्या म्हणून मुख्या प्राण्यांवरती सुद्धा, कारण परमेश्वर कशामध्ये येईल अवतार घेईल आपण सांगू शकत नाही. म्हणून जे अडलेले आहेत, जे रंगलेले, जे गांजलेले आहेत, अशांना आपण सहकार्य करणं, अशांना प्रेम देणं, त्यांच्या हातावर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं फार मोठं गोष्ट. जगाने कितीही कौतुक करू द्या साहेब, जगाने आज मला रायगडमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम झाले साहेब कोकणामध्ये, जगाने कितीही कौतुक करू द्या, पण ज्या गावात आम्ही जन्मलो, ज्या मातीत आम्ही वाढलो, त्या मातीतल्या मातीत वाढलेल्या लोकांनी पाठीवर शाबासकीची थाप देऊ ना, एवढं मोठं कौतुक कुठं नाही. आज हे कौतुक ज्या ठिकाणी मला मिळालं हे मी माझं स्वतःच भाग्य समजतो साहेब, हे माझ्या आईवडिलांचं भाग्य समजतो. बोलण्यासारखे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, परंतु वेळ हा फार होत आलेला आहे. परवाच दापोलीमध्ये सरपंच साहेब मला बोलले की त्या ठिकाणी, आणि सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. अश्वारूढ पुतळा या कोकणामध्ये, या दापोलीमध्ये खूप प्रशस्त असं पुतळ्याचं त्या ठिकाणी, आताचे विद्यमान आमदार साहेब असतील किंवा तिथली पंचायत परिषद असेल, नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, ऑलरेडी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ते सगळं बांधलेलं आहे.
करोड़ रुपये खर्च झालेले करोड़ रुपये खर्च झालेले मला आनंद आहे। माझ्या दापोलीमध्ये छत्रपति शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा आहे की तुम्हालाही आनंद आहे मलाही आनंद आहे, पण मला अजून आनंद झाला असता की छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावे जर मल्टी स्पेशलिस्ट जर हॉस्पिटल झालं असतं तर अजून मला त्याचा आनंद झाला असता, कारण या कोकणामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही साहेब। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याला म्हटलं जातं की आजारी पेशंट कुठलाही तिथे जाऊ दे तिथं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट त्या हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे। आज आम्हाला 70-75 वर्ष स्वातंत्र्य मिळून होत आहेत। आमच्या जिल्हा परिषद काय म्हणतो त्याला आपण जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये साहेब विंचूचं औषध मिळत नाही, साहेब सापाचं औषध मिळत नाही, आमच्या बांधवांचा दुर्दैव मृत्यू होतो, आमच्या शेतकरी बांधवांचा दुर्दैव मृत्यू होतो, ही शोकांतिक आहे। लक्षात घ्या हे का बोलतोय, कारण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणं गरजेचं आहे। आज आम्ही वैद्यकीय विभागाचं कामकाज करत असताना साहेब अनेक केसेस मुंबईमध्ये येतात आणि माझ्या बांधवांना अर्ध्या रस्त्यामध्ये त्रास सोडावं लागतं, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून जे पाहिजे आत्ता काय पाहिजे त्या गोष्टीवरती त्या गोष्टी करणार त्या गोष्टी कृतीमध्ये आणणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती आम्ही जास्त भर दिला पाहिजे। लक्षात घ्या आणि एक जाता जाता मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो, लक्षात घ्या। असं एक जंगल आहे, त्या जंगलाला आग लागलेली आहे आणि त्या जंगलाला आग लागलेली असताना सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी सगळे धावत सुटतात आणि त्या ठिकाणी एक मुंगी असते छोटीशी, ती मुंगी छोट्याच्या बकेटमधून पाणी घेऊन काय करते की आग विझवण्याचा प्रयत्न करत असते। सगळे प्राणी तिला बोलतात अगं मुंगी तू एवढीशी छोटीशी आहे जाशील मरून, चल आमच्या बरोबर चल आमच्या बरोबर जाशील मरून। ती मुंगी काय म्हणते, हे जंगल माझं घर आहे, हे जंगल माझं अस्तित्व आहे, मी असं येणार नाही, पण ज्यावेळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल भले तरी मी मेले तरी चालेल पण ज्या दिवशी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना त्या दिवशी माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये असेल, आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल। आणि म्हणून समाजाचं या गावाचं नेतृत्व करत असताना साहेब नावा पाण्यासाठी काम करू नका, ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना त्या दिवशी तुमच्या कार्याची नक्की दखल हे गाव घेईल, नक्की हा समाज घेईल याची मला पूर्ण शाश्वती आहे खात्री आहे। आणि म्हणून आज आपण हे सगळं काम करतोय त्या सगळ्या गोष्टी म्हणून उदाहरण विविध देत असताना समाजाचं कामकाज करत असताना सुरेश भटांची कविता माझ्या ठिकाणी बोलाविषयी वाटते। सुरेश भट म्हणतात की आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, अरे लढतोस काय वेड्या लढण्यामध्ये शान आहे। सुरेश भट काय म्हणतात, आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, अरे लढतोस काय वेड्या लढण्यामध्ये शान आहे, काट्याती फुलांची झुलती कमाल आहे, काट्याती झुलती फुलांची कमाल आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरंतर म्हणतो तो बेमान आहे। आणि म्हणून सुंदर असं वर्णन आपल्या जीवनाचं कवी सुरेश भट म्हणतात हे लक्षात आम्ही घेतलं पाहिजे। विनोबा भावे म्हणतात की आकाशातून पडणारा पावसाचा थेंब, विनोबा भावे म्हणतात आकाशातून पडणारा पावसाचा थेंब ज्यावेळी आपण हातावरती झेलतो त्यावेळी तो पिण्याच्या लायक असतो, तोच थेंब जर अस्वच्छ गटरामध्ये पडला तर तो पाय धुण्याच्या सुद्धा साहेब लायकीचा नसतो, तोच थेंब जर गरम तलावरती पडला तर त्याचं शून्य मिनिटामध्ये अस्तित्व नष्ट होतं, तोच थेंब जर शंख शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोत्यामध्ये रुपांतर होतं। लक्षात घ्या पाण्याचा थेंब तो परंतु तो कोणाकोणाच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे परिणाम काय झाले, माणसाचं पण तसंच आहे। माणसाने तुम्ही ठरवा कोणाच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर मी माझं परिवर्तन करून घेणार आहे, कोणाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मी चांगले या समाजाला दिशा देणार आहे। आणि म्हणून जी जी चांगली लोक आहेत मुला सगळीच चांगली लोक आहेत, पण ज्यांचे चांगले विचार आहेत ज्यांचं चांगलं ध्येय आहे काहीतरी या गावासाठी या समाजासाठी करण्यासाठी धडपडतात त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं ही बंधूंनो तुमची खरी गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। तुम्हाला एक छोटस उदाहरण अजून देतो, जीवाला जीव देणारी माणसं जर आपल्या गावात असतील ना साहेब आणि आपल्या गावामध्ये आहेत त्यामुळेच आज हा एवढं मोठं संघटन होऊ शकलं। आपल्या या कार्यक्रमाचं तुम्हाला कोणाला माहीत नसेल पण आपल्या कार्यक्रमाचे ऍडव्हर्टाईज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पारगड जिल्ह्यांमध्येपर्यंत झाले, कारण मी या समाजाचं नेतृत्व करत असताना कोणी समाजवादी संघाचं नेतृत्व करत असताना
यामध्ये जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये तुमच्या कार्यक्रमाचे पोस्टर साहेब दिलेले आहेत। या धाराई जाकमत मंडळाचं नाव, या सुविधा महिला मंडळाचं नाव ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर सारख्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलं, या कोकणामध्ये पोहोचलं, हे तुमचं सर्वांचं भाग्य। आणि म्हणून जीवाला जीव देणारी माणसं आहात, म्हणून आज हे सगळं संघटन झाले। सिद्ध एक महाराजांच्या जीवनामधला अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो। एक जाता जाता वेळी तुम्ही म्हणाल मागासपासून हे जाते, पण आम्ही काय बोलू जातच नाही, पण काळाची गरज आहे बंधू। पण ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाहीत, कोणी ऐकायला कुठे भेटत नाही। थोडासा वेळ आपण घेऊया, एक वेळ चिमटा काढूया, पोटाला जेवायचं नाही, परंतु ह्या काही गोष्टी आहेत, त्याने आपलं मंद मस्त हे सुधारल्याशिवाय राहणार नाही। हे करत आमचे युवा, आमच्या युवती, आमचे समाज बांधव पेटले पाहिजेत, आणि जेव्हा पेटतील ना तेव्हा नवपरिवर्तन, नवा समाज आपल्या समोर उदयास येणार आहे, हे लक्षात घ्या। सिद्धी जवळच्या वेळामध्ये महाराज अडकलेले असताना, सिद्धी जवळच्या वेढ्यामध्ये महाराज अडकलेले असताना, या वेढ्यामधून बाहेर निसायचं कसं म्हणून महाराज विचार करत होते। आणि म्हणून त्यांच्या स्वराज्यामध्ये महाराजांसारखा दिसणारा एक हुबेहूब मावळा कोण नाही, कोण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा मावळा कोण होता तुम्हाला बोलते मी, कोण कोण अहो कोण सांगायचे माहित नाही कोणाला, शिवा काशी। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा हुबेहूब दिसणारा मावळा शिवा काशीर होता। आणि त्या शिवा काशीला बोलवून घेतलं महाराजांनी, आणि शिवा काशीला सांगितलं, लक्षात घ्या प्रसंग खूप भारी आहे प्रसंग, लक्षात घ्या। शिवा काशीला सांगितलं, शिवा आपल्याला या सिद्धी जवळच्या वेड्यामधून बाहेर पडायचं आहे, सांग होशील का एक दिवस सोंगातला शिवाजी। आम्ही राजमाताने पालखी बाहेर काढणार आहोत आणि दुसऱ्या पालखीमध्ये आम्ही बसणार आहोत, तुम्हाला त्या पालखीमध्ये बसायचंय शिवाजी महाराज म्हणून। पण 100% मृत्यू होऊ शकतो, 100% तुला मरणच आहे तिथे। मला सांगा असं कोण जाणार आहे का हो, असं आपल्याला कोणी सांगितलं हे बाबा तुला इथं जीव द्यायचा आहे किंवा तुला मरण मरायचं आहे, कोण असं तयार होणार आहे का आपल्याला, होणार आहे का, अजिबात नाही। शिवा काशीत म्हणतो, अरे 100 वर्ष शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा, 100 वर्ष शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस सोंगातल्या शिवाजी म्हणून जगलो जगलो ना, या शिवाच्या जीवाचं सोनं होऊन जागं, शिवाच्या जीवाचं सोनं होऊन जागं। 5 मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव त्या शिवा काशीला पेहरला जातो, त्याला घातलं जातं, आणि 5 मिनिटांमध्ये शिवाजी महाराजांचा हुबेहूब दिसणारा शिवा काशीत समोर उभा केला जातो। आणि त्या ठिकाणी हे वाक्य ऐकल्याच्यानंतर स्वतः महाराजांना गैवरून येतं, आपल्या राजांना गैवरून येतं, त्यांच्या डोळ्यामध्ये त्याला जवळ घेतात मिठीमध्ये, आणि त्याला गैवरून येतं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून शिवा काशीत म्हणतो, अरे म्हणतो की मेलेल्या माणसासाठी कोणी बी लढते राज, मेलेल्या माणसासाठी कोणी बी लढते राज, परंतु एका शिवा नावीसाठी माझ्या डोळ्या माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू यावा, यासारखा मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात काय आहे, या शिवा नावीच्या जीवाचं स्मरण झालं राज। आणि असं हसत हसत त्या ठिकाणी जातो तो प्रसंग।